तेव्हा प्रभू येशूच्या नावाला गौरव असो की आज परत एकदा प्रभूने आपल्याला संधी दिली की आपण सगळे लोक एकत्र यावे आणि देवाचं वचन ऐकावं, प्रार्थना करावी. ब्रदर्स अँड सिस्टर्स, हे शेवटचे दिवस आहेत आणि प्रभू येशू येण्यासाठी आता दिवस नाही पण फक्त तास असं म्हणतात राहिलेत. आपण शेवटच्या तासात आहोत आणि किती आनंद आहे की तुम्ही सगळे लोक प्रत्येक दिवशी हे डिव्होशनल, हे देवाचं वचन 8:30 ऐकता. तुमचं स्वागत आहे प्रभू येशूच्या नावात. सगळे तुमच्या घरचे लोक, सगळे लोक एकत्र बसा आणि 10 मिनटं कोणाला वेळ देऊ नका, कारण या 10 मिनटामध्ये देवाचा पवित्र आत्मा त्याच्या वचनाद्वारे तुमच्याशी बोलेल आणि शेवटी ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करू प्रभू येशूच्या नावामध्ये कार्य होणार. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. या आपण सगळे मिळून देवाच्या वचनाकडे येऊया. बायबल असं आपल्याला सांगतं, जर तुम्ही येशायाच्या 43 अध्यायामध्ये आलात, प्लीज कृपा करून येऊया. आयझाया चॅप्टर 43, येशया 43 अध्याय. प्लीज आपले बायबल काढा जर तुमच्याकडे असतील आणि बायबल घेऊन बसा. आणि मी बायबलमधून बोलतोय का नाही हे तुम्हाला कळालं पाहिजे. प्लीज काढूया आयझाया चॅप्टर 43, 4 वचनाच्या पुढे, 4:14 पुढे आपण वाचूया. 4 वचन. तू माझ्या दृष्टीने मोलवान व प्रतिष्ठित होतास आणि मी तुझ्यावर प्रीती केली आहे. हालेलुया. याकरिता मी तुझ्याबद्दल मनुष्य व तुझ्या जीवाबद्दल लोक देईन. भिऊ नको, कारण मी तुझ्यापाशी आहे. ओके. मी पूर्वेतून तुझी संतती आणीन व पश्चिमेतून तुला एकवट करीन. मी उत्तरेला म्हणेन दे आणि दक्षिणेला म्हणेन मागे राखून ठेवू नको. माझे मुलगे दुरून आणि माझ्या मुली पृथ्वीच्या सीमेपासून आण. ज्या प्रत्येकाला माझे नाव ठेवलेले आहे आणि ज्याला मी आपल्या महिम्यासाठी अस्तित्वात आणले आहे, ज्याला मी घडिले व निर्माण केले आहे, त्याला आण. बायबल सांगतं की देव आपल्या हृदयाशी बोलत आहे. प्रभू म्हणतो की माझ्या मुला, माझ्या मुली, ऐक देवाचं वचन. देव म्हणतो मी तुला माझ्या महिम्यासाठी आणि गौरवासाठी बनवलेला आहे. आणि देव म्हणतो तू माझ्या दृष्टीने मौल्यवान आहे. मी लोकांना नेहमी सांगतो, तुम्ही कोणाच्याही दृष्टीने जरी मौल्यवान नसताल, मे बी घरच्या, बाहेरच्या या तुमच्या कुठल्याही लोकांमध्ये, पण बायबल सांगतं की ज्या दिवशी तुम्ही प्रभू येशूवरती विश्वास ठेवला, तुम्ही आता अंधाराचे नाही आहे, तुम्ही आता जगाचे नाही आहे, तुम्ही आता देवाच्या राज्यातले लोक आहात. आणि जर तुम्ही देवाच्या राज्यातले लोक आहात तर बायबलमध्ये लिहिले तुम्ही देवाच्या दृष्टीने मौल्यवान आहे. तो आपला स्वर्गातील बाप आहे आणि तो प्रत्येकावरती समान प्रेम करतो. आणि त्याची इच्छा आहे की लोकांना एक कळावं की परमेश्वराच्या दृष्टीने तुम्ही मौल्यवान, प्रतिष्ठित आणि अत्यंत आशीर्वादित आहात. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अनेकांना शैतान फसवतोय आणि तो म्हणतोय की तुझा उपयोग नाहीये, तू या जगामध्ये येऊन काय उपयोग आहे, तुला कोण विचारतंय, पहा तुझ्या जीवनामध्ये किती त्रास आणि संकट आणि वेदना आहेत, तू किती त्रासातून जात आहे. आज तुम्हाला एक गोष्ट कळाली पाहिजे की जर तुम्ही प्रभू येशूवरती विश्वास ठेवता तर बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे ही देवाची जबाबदारी आहे, हे देवाचं सर्व काय तुमच्या जीवनामध्ये कार्य आहे की तो तुम्हाला पुढं आणि पुढं आणि पुढं नेणार आहे. आमेन, हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणतो बायबलच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की तू माझ्या दृष्टीने मौल्यवान आहे. यस, प्रतिष्ठित आहेस, अत्यंत मौल्यवान आहे. जो कोणी ऐकेल आज त्याला ख्रिस्ताचं प्रेम कळो. येस, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बाहेरच्या रूपाकडे पाहू नका. हे बायबल सांगते की बाहेरचं रूप हे रोज अन रोज यु नो नष्ट होणार आहे, जाणार आहे, पण तुमचं आतील माणूस जिथं प्रभू येशू पवित्र आत्म्याद्वारे राहतो तो अत्यंत सुंदर आहे. आमेन. आणि तो खरा माणूस आहे. येस, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणतो बायबलचं वचन सांगतं, जर तुम्ही इफिसकरास पत्र याच्या 2 अध्यायामध्ये आलात, प्लीज कृपा करून काढूया. इफिसकरास पत्र 2 अध्याय, प्लीज कृपा करून वाचूया 3 वचनाच्या पुढे. त्यांच्यामध्ये आम्हीही सर्व पूर्वी आपल्या देह स्वभावाच्या वासनांप्रमाणे वागलो. आम्ही देहाच्या व मनाच्या इच्छा तृप्त करीत होतो आणि स्वभावाने इतरांप्रमाणे क्रोधाची लेकरे होतो. नाव हे सर्व बायबलचे वचन आपण प्रभू येणे अगोदर असे लिहिले की आपण क्रोधाचे लेकरे होतो, आपण देवाच्या विरुद्ध होतो, आपण अंधारात होतो, आपण दया पावलेले नव्हतो. हे सर्व प्रभू येशू मध्ये येणे अगोदर, पण प्रेज गॉड, देवापाने प्रभू येशूद्वारे आपलं तारण केलं. आमेन. आता दुसरं वचन असं सांगतं, प्लीज वाचूया. परंतु देव जो दयेविषयी धनवान आहे, देव जो दयेविषयी धनवान आहे, त्याने आम्हावर जी आपली मोठी प्रीती केली. बायबल सांगते लहान प्रीती नाही केली, मोठी प्रीती केली. तिच्यामुळे तिच्यामुळे आम्ही पातकांमध्ये मेलो असताही
त्याने ख्रिस्ताबरोबर आम्हाला जिवंत केले. पा देवाची तुमच्या माझ्यासाठी योजना काय, तुम्ही पापात मरू नये, तुम्ही पापात जगू नये, तुम्ही कुठल्याही वाईटात जगू नये. पण बायबल सांगतं जिथं आपण मेलेलो होतो पापात, तिथं देवाची दया किंवा प्रेम द्या प्रगट झाली तुमच्या माझ्यासाठी. आणि ती फक्त शब्दाने नाही, बायबल सांगतं की देव देहात प्रगट झाला आणि तो तुमच्या माझ्यासाठी खाली आला आणि तुम्हाला मला वडून सुवार्ता सांगितली आणि तुम्हाला ऐका हो ऐका, मी कुठल्याही प्रकारे तुम्हाला बंधनात किंवा पापात पाहू शकत नाही. जर आज तुम्ही माझी सुवार्ता ऐकली, प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला, तर बायबल सांगतं तुम्ही बंधनातून मोकळे होणार आणि तुम्ही देवाच्या राज्यात प्रशस्तपणाने येणार. आणि मग पहा की देव जर तुमच्यात राहायला आला तर बायबलचं वचन सांगतं तुम्ही जिवंत देवाचे लेख राहात आणि तुम्ही देवाच्या दृष्टीने मौल्यवान आहात. पुढे असलेले वाचूया, तुम्ही कृपेने तारलेले आहात. बायबल सांगते देवाची कृपा ही मनुष्यासाठी त्यांनी आपण तारलोय आणि त्याने आम्हाला त्याच्याबरोबर उठवले आणि ख्रिस्त येशूत त्याच्याबरोबर आकाशातल्यांमध्ये बसवले आहे, यासाठी की ख्रिस्त येशूमध्ये त्याची आम्हावर जी दया आहे तिच्या योगाने येणाऱ्या युगांमध्ये त्याने आपल्या कृपेची अपार संपत्ती दाखवावी. ना बायबल सांगतं की ज्यावेळेस आपण प्रभूमध्ये आलो, लक्षात ठेवा की आता पृथ्वीवरून डायरेक्ट बायबलमध्ये लिहिले की तुम्ही तुमच्या आत्म्यात देवाशी जोडले जाता आणि देवाशी जोडले जाता आणि बायबल सांगतं प्रभू येशू मध्ये स्वर्गीय पित्याच्या उजव्या हाताला देवाने आपल्याला बसवलंय. जस्ट कल्पना करा, काही लोक म्हणतील पास्टर मी तर पृथ्वीवरती आहे, मी तर या जगामध्ये. नो, मी तुमच्या आत्मिक जगाविषयी बोलतोय, तुमच्या आत्म्याविषयी बोलतोय. तुम्ही आणि मी देवाच्या उपस्थितीमध्ये स्वर्गीय स्थानात बसलोय आणि बायबल सांगतं येशू ख्रिस्तामध्ये आपण राज्य करत आहोत. आमेन. ना पुढे असलेले वाचूया, कारण तुम्ही कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तारलेले आहात. ओके. आणि हे तुम्हापासून नव्हे तर हे देवाचे दान आहे. देवाचे दान आहे, देवाची इच्छा होती तुमचं तारण व्हावं. आजही ज्यांचं तारण नाही झालं, देवाची इच्छा आहे तू अंधारात दुःखात शैतानाच्या बंधनात किंवा वासनेत किंवा व्यसनात जगू नये. देवाची इच्छा आहे की तू त्या काळोखाच्या सेतूतून निघावं आणि देवाच्या प्रिय पुत्राच्या राज्यात तू यावं. आमेन. ही देवाची इच्छा आहे सिस्टर, ही देवाची इच्छा आहे ब्रदर. तू पापामध्ये आपला पाय किंवा आपलं हृदय किंवा आपलं जीवन गमवू नये. पण बायबल सांगतं, देवाचं वचन सांगतं त्याने त्याच्या कृपेने आपल्याला तारलंय. येस. देवाची कृपा आजही तुझ्यासाठी आहे. आमेन. देवाचे प्रेम आजही तुझ्यासाठी आहे. तू असं का म्हणतोस की या जगामध्ये मी सगळीकडे शोधलं आणि मला काही नाही. नो, आज तुला प्रभूवर विश्वास ठेवून पाहायचं आहे की प्रभू किती चांगला आहे. ना पुढे असलेलं आहे, तर हे देवाचे दान आहे. हे देवाचे दान आहे, हे कर्माकडून नाही. हा हा. यासाठी की कोणी नावाजून घेऊ नये. ओके. आम्ही तर चांगली कामे करण्यासाठी ख्रिस्त येशूमध्ये अस्तित्वात आणलेले असून त्याच्या कारागिरीचे काम आहो. ना मला हे सांगायला खूप आवडेल, आपण चांगली कामे करण्यासाठी अस्तित्वात आणलेले आहोत. वाईट नाही, पण दुसऱ्या बाजूला शैतान आहे की जो माणसाचा विरोधी आहे आणि त्याची इच्छा आहे की जे देवाने माणसासाठी चांगलं काम, गौरवित काम, पवित्र काम, अत्यंत उंचावरचं काम, अत्यंत आशीर्वादित काम करायचं ठरवलंय, शैतान त्या व्यक्तीला खाली पाडायचा प्रयत्न करतो आणि त्याला त्याच्या राज्यात किंवा त्याच्या मागे चालायचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला दाखवेल तो जग किती सुंदर आहे, जगातल्या गोष्टी सर्व काय. पण तुम्हाला एक गोष्ट कळू द्या, हे जग नष्ट होणार आहे, हे जगात काही नाही. पण शैतानाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी देवाच्या चांगल्या कामगारामध्ये चालू नये. आज तुम्ही म्हटलं पाहिजे शैतान मी तुझं नाही ऐकणार, मी प्रभू येशूचं ऐकणार आहे. कारण बायबलमध्ये लिहिलंय की जो कोणी प्रभूचं ऐकतो आणि त्याप्रमाणे करतो तो एका शहाण्या माणसासारखा आहे. त्याने आपलं घर खडकावर बांधलेलं आहे, ते पडणार नाही. सिस्टर अँड ब्रदर, या शेवटच्या दिवसात जर तुम्हाला घडायचं असेल, तुम्हाला देव काय करायचं असेल, ते देवाचं वचन तुमच्यासाठी रोज तयार आहे. जेवढं तुम्ही वचन ऐकताल किंवा वाचताल, हे देवाचं वचन जे बीज आहे, बीज बी आहे, ते पेरलं जातं आणि ते उगवणारच. आमेन. जसं एखाद्या शेतात एखादा बी पेरलं जातं का, कारण त्यांना पीक पाहिजे, त्यांना अन्न पाहिजे. म्हणून ते काय पेरतात, बी पेरतात शेतामध्ये आणि थोड्याच दिवसात ते बी पिकामध्ये रूपांतर होतं. ना बायबल सांगतं देवाचं वचन बी आहे, ते तुमच्या अंतकरणात जर पेरलं जातंय रोज अन रोज, मला सांगू द्या तुमच्याद्वारे देवाचं चांगलं काम प्रगट होणार आहे. आमेन. तुम्ही देवाच्या गौरवासाठी वापरले जाणार आहात. येस. देव त्याच्या तुमचा उपयोग त्याच्या सामर्थ्याने त्याच्या गौरवासाठी करेल आणि तुम्हाला कळेल बापरे मी येशूला जीवन दिलं,
मी प्रभूमध्ये आलो, माझं जीवन देवाच्या हातात दिलं आणि मी काही नसताना देवाने मला एवढं उंच केलं. मी कुठंच कोणी मला विचारत नव्हतं, पण आज देवाच्या कृपेने देवाने मला 10, 15, 100, 200, 1000 लोकांमध्ये उभं केलंय. हे देव प्रत्येक लोकांसाठी करतो जे लोक त्याची वाणी ऐकतात आणि त्याच्या बरोबर चालायला तयार होतात. हालेलुया, हालेलुया. बायबल सांगतं 11 वचन सिस्टर वाचूया. यास्तव आठवण ठेवा की तुम्ही पूर्वी देहाने राष्ट्रांचे लोक होता. हाताने केलेल्या देहासंबंधीच्या सुनतेमुळे सुनती म्हटलेल्या लोकांकडून तुम्ही बेसुनती म्हटलेले असे होता. आणखी त्यावेळेस तुम्हा ख्रिस्ता तुम्ही ख्रिस्ताविरहित. एफिस 2:11 आम्ही तर चांगले कामे करण्यासाठी ख्रिस्त येशूमध्ये अस्तित्वात आणलेले असून त्याच्या कारागिरीचे काम आहो. ती चांगली कामे देवाने पूर्वी अशासाठी योजून ठेवली की आम्ही त्याच्यामध्ये चालावे. बायबल सांगते काम जे देवाचं गौरव, जे तुम्ही देवाचं गौरव आहात, कारण गौरवाचा देव आपल्यात राहतो. तुम्ही साधे लोक नाहीये. प्लीज आपल्या ह्या डोळ्यांनी पाहू नका, ह्या बायबलच्या वचनाच्या डोळ्यांनी पहा, तुम्हाला कळेल की तुम्ही किती मौल्यवान आहात. यस आमेन, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि प्रभूने तुम्ही जन्मल्यावर की तुम्ही आल्यावरच योजना नाही आखली. जगाचा पाय घालण्यापूर्वी प्रभूला माहित होतं की या 19व्या शतकामध्ये, या 20व्या शतकामध्ये माझ्या मुलाला मी या जगात आणणार आहे, माझ्या मुलीला मी या जगात आणणार आहे. आणि जर ती माझ्यावरती विश्वास ठेवणारी झाली, तिला मी तारण देईल, तिला मी पवित्र आत्म्याने भरेल, तिला मी अभिषेक देईल, तिला मी 4 लोकात उभं करेल, तिच्याद्वारे मी लोकांना दाखवेल की मी आशीर्वाद देणारा, उकिड्यान उचलणारा, सामर्थ्याने भरणारा, जीवन बदलणारा, आजार बरे करणारा आणि नाशातून लोकांना वर काढणारा देव आहे. हे देवाने पहिलंच योजलं होतं. आमेन. आज जर तुम्ही देवाची वाणी ऐकताय, प्रभूशी तुम्ही विश्वास ठेवताय, किती जरी तुम्ही बुडाले असताल, किती जरी तुम्ही खाली गेले असताल, एक गोष्ट लक्षात ठेवा, आजही प्रभू येशूच्या नावामध्ये तुमच्यासाठी मोठी आशा आहे. आमेन. आणि ती आशा म्हणजे देव तिथूनही तुम्हाला वर काढू शकतो. यस, हालेलुया, हालेलुया. पण पास्टर, देवाने आतापर्यंत माझ्या जीवनामध्ये जे केलं, किंवा मी विश्वासू आहे पास्टर, मी समाधानी नाहीये. किंवा तुम्ही आज पहिली वेळेस पाहत असाल, म्हणत असाल की पास्टर मी देखील आतापर्यंत जगलो पण जगायला अर्थ नाहीये, पण प्रभू आज माझ्याशी बोलतोय. जर आज देवाशी तुमच्या देव तुमच्याशी बोलतो, तर आज देव तयार आहे तुमच्या जीवनात कार्य करायला. तुम्ही तयार व्हा, देवावरती विश्वास ठेवा. यस आमेन. आणि तुम्ही असं केलं तर बायबलचं वचन सांगतं आपल्याला, देवाचं वचन सांगतं की तुमच्याद्वारे देव मौल्यवान गोष्टी करेल. आमेन. तुम्ही देवाच्या दृष्टीने मौल्यवान. यस. आणि अत्यंत अत्यंत आशीर्वादित आहात. तुम्ही फक्त जगाचं प्रेम पाहिलं असेल, देवाचं प्रेम पहा. आम्ही या दिवसात या सर्व देवाच्या प्रीतीला अनुभव घेऊन बसलोय. सिस्टर ब्रदर, आशा सोडू नका, कारण आशा केव्हाच लाजवत नाही. देवावर जो तुमचा भरोसा आहे तो केव्हाच सोडू नका, कारण देवावरचा भरोसा तुम्हाला प्रतिफळ देणारच. आमेन. देवावरचा विश्वास तुम्हाला प्रतिफळ देणारच. यस. पण आज मी प्रार्थना करेल आणि आपण रोज 8:30 वचन ऐकूया, जेणेकरून तुम्ही आणि मी आशीर्वादित व्हावं आणि आपल्याला कळावं की प्रभू येशूने आपल्याला जन्माला का घातलंय, आपलं तारण का केलं, मी या येशूमध्ये कोण आहे हे आपल्याला कळणं खूप गरजेचं आहे. म्हणतो बायबलचं वचन सांगतं की देवाची इच्छा आपले आत्मिक डोळे उघडले जावे. yes. आणि आपल्याला सत्य कळावं. सत्य काय? बायबल. आमेन. बायबल सत्य. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आय होप तुम्हाला देवाचं वचन कळतंय. yes. या आपले डोळे बंद करा, आपण प्रार्थना करूया. आपलं हृदय प्रभूसाठी उघडा, पूर्ण हृदयाने अर्थ समजून प्लीज सगळ्यांनी माझ्या मागे प्रार्थना करा. म्हणा, प्रभू येशू, प्रभू येशू, मी पूर्ण हृदयाने, मी पूर्ण हृदयाने तुमच्यावर विश्वास ठेवतो, तुमच्यावर विश्वास ठेवतो. तुम्ही जिवंत देवाचे पुत्र आहात, तुम्ही जिवंत देवाचे पुत्र आहात. प्रभू येशू, प्रभू येशू, तुम्ही माझ्यासाठी आला, तुम्ही माझ्यासाठी आला, माझ्यासाठी प्राण दिला, माझ्यासाठी प्राण दिला, आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, असा माझा विश्वास, असा माझा विश्वास आहे. मला क्षमा कर प्रभू, मला क्षमा कर प्रभू. प्रभू येशू, प्रभू येशू, तूच माझा तारणारा देव आहे, तूच माझा तारणारा देव आहे. माझ्या हृदयात ये, माझ्या हृदयात ये. मी विश्वास ठेवतो, मी विश्वास ठेवतो. माझं तारण झालंय, माझं तारण झालंय. मी जिवंत देवाचे लेकरू आहे, मी जिवंत देवाचे लेकरू आहे. प्रभू येशूवर माझा विश्वास, प्रभू येशूवर माझा विश्वास आहे. प्रभू येशू माझा प्रभू आहे, प्रभू येशू माझा प्रभू आहे. आमेन, आमेन. डोळे बंद करा, प्रार्थना करू. आपल्या आजारी भागावरती हात ठेवा, मी प्रार्थना करेल. फादर, प्रभू येशूच्या नावामध्ये आज तुझ्या लेकरांनी तुझ्यावर विश्वास ठेवलाय. मी त्यांना सांगितलं
की देवाच्या दृष्टीने ते मौल्यवान आहेत. फादर प्रभू येशूच्या नावात आम्ही त्यांना आशीर्वाद देतो. पवित्र आत्मेने, कृपेने, वचनाने, देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा. फादर आजपासून माझी नम्र विनंती आहे, प्रभू येशूच्या नावात त्यांना सत्य कळू दे, त्यांचे आत्मिक डोळे उघड. लॉर्ड, ज्या मार्गात अडखळण आहे, ज्या जीवनामध्ये आजार आहे, ज्या शैतानाची योजना आहे, हे सर्व काही प्रभू येशूच्या मी नाश करत आहे. आणि मी आज्ञा देतो त्यांच्या शरीराला, जीवाला, आत्म्याला प्रभू येशूच्या नावामध्ये बरे व्हा, आशीर्वादित व्हा. आणि आजपासून प्रभू येशूच्या नावात प्रत्येक आशीर्वादाचा दरवाजा उघडला जा. धैर्य दे पिता, आणि आजपासून त्यांना कळू दे की तू त्यांच्यावर किती प्रेम करतो, तू त्या तुझ्या नजरेत ते मौल्यवान आहे. आमेन. प्रभू येशूच्या नाव आमेन. सो सिस्टर ब्रदर, आपण प्रार्थना केली, प्रभूंनी प्रार्थना ऐकली. प्लीज 8:30 तुम्ही पाहू शकता आम्हाला. शुक्रवारी 8:30 नाही पण संध्याकाळी 7 ते 9 आपलं चर्च, आणि रविवारी दुपारी बरोबर 10:30 ते 1 वाजेपर्यंत. थँक्यू. उद्या भेटूया. प्रेज लॉर्ड. आमेन.